नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनुमधु किचन मध्ये। तर आज आपण मस्त झणझणीत पावट्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। घरच्या उपलब्ध साहित्यात अगदी झटपट ही भाजी तयार होते। सध्या पावट्याचा सीजन चालू आहे, तर तुम्ही अशी भाजी एकदा नक्की करून पहा। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। पावट्याची भाजी बनवण्यासाठी या अशा पावट्याच्या शेंगा असतात, त्या सोलून बिया काढून घेतल्या आहेत। बऱ्याचदा सोललेला पावटा देखील मिळतो। तर साधारण एक वाटी पावटा घेतला आहे आणि त्यासोबतच एक बटाटा घालणार आहे। बटाट्याचे साल काढून मी तुकडे करून पाण्यामध्ये ठेवले आहेत, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। आता हे धुवून घेऊ। पावट्याची भाजी बनवण्यासाठी एक वाटण बनवून घेऊया। त्यासाठी एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलं, साधारण 2-3 चमचे असेल। आता यामध्ये घालूया 12-15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ। हे पहा, याप्रमाणे वाटण करून घ्यायचं। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल मी गरम करून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालूया। मोहरी जिरे फुलल्यावर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाल्यावर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करू। टोमॅटो ही मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यात मगाशी केलेलं वाटण ऍड करूया। वाटण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यात मसाले घालायचे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट। लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर घालून हे मसाले मिक्स करून घेऊयात। त्यानंतर थोडस मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालत आहे। आता वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता वाटणाला छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये पावटा व बटाटा घालूया। बटाटा न घालता तुम्ही फक्त पावट्याचीही भाजी करू शकता। आता हे सगळं मसाल्यांसोबत चांगलं परतून घ्यायचं। आता मंद आचेवर झाकण ठेवून 2-3 मिनिटं एक वाप काढून घेऊ, म्हणजे मसाले भाजीमध्ये छान मुरतील। 3 मिनिटांनंतर झाकण काढून एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गुळही घालू शकता। आता यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून तळापासून हलवून घ्यायचे। पावटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे झाकण ठेवून 15 मिनिटं पावटा शिजवून घ्यायचे। साधारण 15 मिनिटं झाली आहेत। पावटा व बटाटा छान शिजला आहे। रश्श्यामध्ये खूप पाणी ठेवायचं नाही। हे पहा, इतपतच रस्सा ठेवायचा। तुम्हाला भाजी अजून दाटसर हवी असेल तर तुम्ही बटाटा स्मॅश करून यामध्ये घालू शकता, किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचे 1 चमचा जाडसर कूटही वापरू शकता। तयार झाली मस्त झणझणीत चमचमीत पावट्याची रस्सा भाजी। भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते। तुम्ही 1 पोळी ऐवजी नक्कीच 2 पोळ्या जास्त खाल, इतकी ही भाजी चविष्ट होते। त्याचप्रमाणे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून जरूर कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।